बाईने त्याच्या पाया पडावं, पण नवरा जेव्हा का उलट करा, रावण झाला तर त्याला काढी लावल्याशिवाय राहू नका. विठ्ठल विठ्ठल कीर्तन करा, उपाशी राहणार नाही. 33,000 मी सांगते असं नाही, अभ्यास करा. 33,000 महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचे पुतळे आहेत. अवघा महाराष्ट्र दंग आहे भगवंताच्या भजनामध्ये. कुठेही कीर्तनकार किती झाले तरी उपाशी राहणार. हरिनाम लेने के 3 गुण, सब कोई लगे पाव, खाने को मिष्टान्न, सीधे वैकुंठ जाओ, हे नामाचं वैशिष्ट्य आहे. आता याला बायको म्हणली तिकडे जाय म्हणली तर फड. आता माणसं थांबलेले पार्टीला, नेमकं आता काय करायचं तुम्ही? वारे पुढे म्हणे, लाकडे तिकडे गोळा करा, मी आणतोच म्हणे. आपल्या दारात बकरा आहे म्हणे, बकऱ्याचं बच्चं सोडतो घेऊन येतो. आता छोटस ते बकरीचं बच्चू याला पाहून घाबरू लागलं. कुत्रे सुद्धा दारुड्याची नादी लागत नाही, ते कुत्र्यानी कलटी मारली क्या. बरेच माणसं म्हणते आपल्या नादी कोणीच लागत नाही. अरे भाऊ, कुत्र नाही विचारत, तेही घाबरत. त्यांनी कलटी मारली, नेमकं काय सोडायचं सुधच नाही ना. नुसतं वडू राहिलं वडू राहिलं वडू राहिलं, शेतावर नेलं, कापलं, शिजलं, खाल्लं, आणि गिळल्यानंतर घरी आलं तेव्हा 4 वाजले होते. जसं का बाहेरच्या खाटीवर लुडकलं झोपलं, सकाळी 10 वाजले आणि बकरीच्या बच्च्याने त्याला गुड मॉर्निंग केलं. बकरीचं बच्चं त्याच्याकडं आणि हे बकरीच्या बच्च्याकडं टक 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 पाहू लागले. याचे तर घड्याळ चालू झालं. बायकोला हात मारली, आय इकडे. ती म्हणली काय? आय इकडे. ती म्हणली काय? म्हणे का ग, हे बकरीचं बच्चं इथं कसं? ती म्हणली बकरीचं बच्चं इथंच आहे, पण रात्रीपासून काळा मोती कुत्रा काही दिसत. काळा मोती कुत्रा दिसत नाही, तो केव्हा 2:30 वाजेपासून गायब झालाय, कुठं गेला काही कळत. काय कापलो? सुधारलं पाहिजे माऊली, सुधारलं पाहिजे. बापाच्या खांद्यावर तरुण पोराने जावं हे बापाचं दुर्भाग्य आहे, पण तरुण पोराच्या खांद्यावर बापाने जावं हे मुलाचं भाग्य आहे बर का. म्हणून वयोवृद्ध वडिलांचं भाग्य त्यांच्यापासून हिरवू नका. कोणी पीत असेल पिऊ नका. हा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. अवघा जी संसार सुखाचा करीन म्हणणारे ज्ञानोबर आहे. 3 लोकांना नाम चिंतनाने सुखी करतात आणि तेच नाम भगवंताचं आहे हे पहिल्या चरणात सांग. अवघा जी संसार सुखाचा करीन, अवघा जी संसार संसार सुखाचा करीना.
पद्धतीनं तिन्ही लोक इह लोकातले सुद्धा नामचिंतनाने आनंदित होतात, परलोकातले सुद्धा नामचिंतनाच्या जोरावर सद्गतीला प्राप्त होतात, आणि गो लोकातले म्हणजे भगवंताच्या चरणी गो लोक ज्या सुंदर अशा गोकुळ नगरीमध्ये माझा परमात्मा कृष्ण ज्या गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव सांगतात त्या गायीला चारण्यासाठी अनवाणी पायाने फिरला. अनवाणी पायाने फिरत असताना माझ्या कृष्ण परमात्म्याचा रंग कसा होता राधिका मैया विचारायच्या ना. बाप बिगोरा नि माय बिगोरी हे काळ पर कोणाच, गळ्यात साखळी सोन्याची हे काळ पर कोणाच. मग त्यावेळेला आईला विचारलं, आई मला सगळे काळे काळे म्हणतात नाही का, हे पोरग कुणाच सावळ्या रंगाच, सावळ्या रंगाच लय बाई गुणाच. हे मनपत मनपत चालले चालले, मनपत मनपत चालले चालले, मनपत मनपत चालले. रडू लागला कृष्ण, म्हणले आई मला का म्हणते. मग त्यावेळेला यशोदा स्वतःच पोर काळ असो गोर असो पण आईला लय बर, एक आई अक्षरशः काय सांगाव एवढं नटखट पोरग होत. शेजाऱ्याच्या पोरच अक्षरशः डोळा थोडक्यात वाचला. ती बाई भांडायला आली, म्हटले अ ताई तुमच्या बब्ब्याला काही सांगा. म्हणे काय झालं? म्हणे माझ्या पप्प्याचा डोळा थोडक्यात वाचला. ती आई म्हटली मग माझ्या बब्ब्यानी खडा मारला, माझ्या जर बब्ब्याने मारला असता तर तुमचा पप्याचा डोळा फुटला. एवढा नेम किती आईला गोडवा असतो लेकराचा पाहण. यशोमती मैया से बोली नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को काती मई ललन को बताया, काली काली आंधी आ रही रात में तू आया. लाडला कन्हैया मेरा हो, इसीलिए काला नी असं काळ काळ बाळ ज्या वेळेला गायी चारायला जायचं ना अनवाणी पायाने, गायीच्या खुरातली माती जी वृंदावन मधली पांडुरशी होती ती पांडुरशी माती देवाच्या चेहऱ्यावर पुरा फपुटा मेल चेहऱ्यावर लागायची. म्हणून सावळा रंग हा पांडुरंग झाला, पांडुरसा रंग या रंगात देव रंगला. म्हणून भक्तीच्या प्रेमाच्या रंगात रंगणारा देव त्याचं नाव पांडुरंग. आणि असा पांडुरंग कोणाचा कधी भेद करत नाही. कान्होपात्रा वेशीची मुलगी होती, कान्होपात्रा वेशीची मुलगी होती बेदरच्या बादशहाची. तिला पाहिल्यानंतर 3 दिवस का होईना दाशी झाली पाहिजे. कान्होपात्राला त्या ठिकाणी मागणी मागितली, पण कान्होपात्राने सांगितलं ज्या माझ्या पांडुरंगाला जीवन समर्पित आहे देवा या शरीराला बाट लावू नको. कान्होपात्रा पूर्ण बेदरच्या बादशहाचे सैनिक घोडदौड करीत पंढरपूर मध्ये आले, आणि पंढरीच्या पांडुरंगाजवळ जायची सत्ता नाही. महाद्वारात त्या ठिकाणी कान्होपात्रा उभ्या राहिल्या, देवाला हात जोडले आणि देवाला सांगितलं देवा काय नि वाचा
मनसेंद्र देवा बुद्ध्यात्म कारणात प्रकृती स्वभावान आई करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणादि समर्पयामि. समर्पण करा जीवन. संसारात समर्पण आहे म्हणून सगळे आपली किंमत ठेवतात. संसारात म्हणतात चित्त, अंगात असावं पित्त, बरोबर ना, नामात असावं. परमार्थात सुद्धा चित्त असावं, संसारात वित्त असावं, शरीरात पित्त असावं. मग ह्या गोष्टी जशा अनुकूल आहेत त्याच प्रकारे नामचिंतन साधना माझ्या कानोपात्राची झाली. नामो साधना ज्याची कानोपात्राची झाली, जनाईची झाली, मीराबाईची झाली, मुक्ताबाईची झाली, या स्त्रियाच होत्या. नवे नवे आपण तरी शिकलोय, दोन अक्षर वाचतोय, पण ज्यांच्या वाचलेल्या शिकलेल्या संस्कृतीमधले अमेरिका असो, इंग्लंड असो, भारतातले अनेक विद्वान ज्याच्यावर PhD करावी अशी एक एक अक्षर मुक्ताईचे, अशी एक एक अक्षर आमच्या जनाईचे. काय होतं प्रेम, जनाईला काय येत होतो, दाशी पाटावरटा, जिच्या नशिबात, जिच्या नशिबात जाता आणि दळण. ओव्या गाऊनी स्वरात दाशी जणीच्या घरात दळण दळीले सखा श्री हरी. चार वाजले सकाळच्या प्रातकाळच्या वेळी झुनमुन झालं, पुजारी पांडुरंगाची आराधना करू लागले, माझ्या पांडुरंग रायाला झोप लागली. पण थंडी भरल्यानंतर देवाला जनीची कीव आली, सुंदर असा शाल देवाची पितांबर जनीच्या अंगावर घातली आणि देवीची म्हणजे जनाईची फाटलेली वाकळ गोधडी मात्र देवाने पंगरली. याला प्रेम म्हणतात. असं प्रेम करा. वरवर जर धान्य टाकलं तर ते सुद्धा नीट उगत नाही, तर हा परमार्थ आहे. जसा ज्याचा भाव तसो पावतो देव, म्हणून भाव शुद्ध करा. मन करा रे प्रसन्न, किंवा शुद्ध ज्याचा भाव झाला दूरी नाही देव तयाला. मग पंढरीचंच का महात्म्य, तर पंढरीचा पांडुरंग जात पाहत नाही, स्त्री पुरुष भेद करीत नाही, क्रोध अभिमान केला पायवटी एकमेका लागतील पायरी. खेळ मांडी येला कुठ, वाळवंटी घाई नाचती वैष्णव. नाचतात कोण कोण, कोण कोण नाचतात, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी. नाचू 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 कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. माझा विठ्ठल नाचतो, संत नाचतात, भक्तीमध्ये तल्लीन होतात, ते पंढरीचं महात्म्य. मग जो पांडुरंग द्वारकेचा राणा पांडवा घरी, तो पांडवा घरीचा राणा पंढरपूरला उभा राहिला. कानोपात्रेच जीवन समर्पित केलं. किती जण पंढरीला गेले, बोटोवर करा बरं. पंढरपूरला कोण कोण गेलंय अजून? वा वा वा. बाकीचे बर असो, काही हरकत नाहीये. माऊली गाडी करते बर का, येशाल ना? पायी पायी नको, मला चालवत नाही. हा पायी पायी तर खूपच सुखे हो ताई. पायी म्हणजे काय सांगावं तुम्हाला, माझा पांडुरंग काटा काढतो पायातला.
माझा पांडुरंग पाय दाबतो भक्तांचे. तुमच्या पुढे जर वाळूचे खडे असतील तर पांडुरंग झाडून काढतो. कोण? पांडुरंग. आपल्याला लई मोठा अभिमान आहे, लय गय आपल्याला. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. अरे काहीच नाही केलं बाबा, काहीच नाही केलं आपण. एवढं सुंदर शरीर दिलं देवाने, दा हात नाक डोळे जिथल्या तिथं आहे. हे नाक जर असं माग असत तर विचार करा कसं दिसलं असत. हे डोळे जर अशी इकडे असते तर किती सुंदर शरीर दिलंय. मग एवढं सुंदर शरीर देणारा त्याची किंमत होऊ शकते का पैशावर? सगळ्याच पैशावर किंमत करू नका माऊली, पैशावर किंमत होत नसते. पैसा जरूर असावा पण गरजेला असावा. काही काहींच्या घरामध्ये एवढा पैसा एवढा पैसा आहे की चार दिवस काही विजणार, पण दान देण्याची हिंमत नसते. म्हणून पंढरीचा पांडुरंग दाता आहे. दाता कसा दाता आहे तो? कान्हो पात्रेचं मंदिराचं ज्या वेळेला समर्पण झालं त्यावेळेला तिथं झाड आलं. आजही तुम्ही पाहू, पहिलं दर्शन चोखोबाचं, दुसरं नामदेवाचं, तिसरं कान्हो पात्रेचं आणि चौथं पांडुरंगाचं. नवे नवे मंत्र पहा. पुंडलिक, काय म्हणतात पुंडलिक? हरि विठ्ठल पुंडलिक. बोंबलत फिरायचं नाही उग. पुंडलिक होता पापी आणि दुष्ट. माय बापाची केली सेवा, पाप झाले नष्ट. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला. मग धनी मलाही दाखवाना मनाना, पण तुम्ही म्हणता नाही ना. दाखवल ना धनी तुम्हाला, त्यांना म्हणा मला साडी नको, माहेरी मी जात नाही. मग खरं माहेर कोणतं आहे? माझा भाऊ पुंडलिक, माझी बहीण चंद्रभागा. मिरासी पंढरी अमूची, मिरासी पंढरी अमूचे, मिरासी पंढरी अमूचे, मिरासी पंढरी. मिरासी पंढरी अमूचे घर पाणी करावं ही भक्तीची शक्ती आहे. परीक्षा विद्यार्थी अभ्यास केल्याशिवाय पास होत नाही, तसं भक्त परीक्षेशिवाय ठरत नाही. कोरोनाच्या काळात चाळणी होती माऊली, चाळणी. डॉक्टर म्हटले तुम्हाला जगायचं असेल तर माळ काढल्या ना, एवढले टिळे लावायचे माऊली, एवढले टिळे, पण माळही काढल्या फक्त जगायसाठी. मग देव म्हणला ही चाळणी लावली मी, चाळणी ज्याचा भाव तोच टिकल. काहींनी माळी काढल्या, कोरोना नव्हताच. कोरोना कोरोना रोज नामस्मरण करोना असंय ते, करा रोज नामस्मरण. घडवलं शिकवलं आणि जगवलं. कोणी जात होतं कोणापाशी? पाणी सुद्धा नवऱ्याला लुटून होतं.